फ्रेंड्स, शिल्पा ड्रीम्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत स्पेशल तिळगूळ पतंग केक. अतिशय सुंदर हा असा केक दिसतो आहे. तर हा मी कशाप्रकारे बनवला आहे याची रेसिपी मी तुम्हाला आज सांगणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हा केक बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1.5 कप मी व्हॅनिलाचं प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि यामध्ये आवश्यकतेनुसार मी पाणी ॲड करणार आहे. पाण्याचं प्रमाण हे प्रीमिक्सच्या कंपनीनुसार कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे आवश्यकतेनुसार असे आपल्याला पाणी यामध्ये ॲड करायचे आहे. तर अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे बॅटरची. तर ह्या बॅटरमध्ये 2 चमचे तेल टाकत आहे मी. ते तेलही टाकल्यानंतर हे बॅटर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी तीळ टाकत आहे. हेही मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर एक बटर पेपर मी घेतला आहे. त्या बटर पेपरवर एक केक टिन ठेवलेला आहे आणि असा व्यवस्थित असा मास्क करून घ्यायचा आहे आणि तो बटर पेपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे, कारण तो बटर पेपर आपण ह्या टिनमध्ये ठेवणार आहोत. तर आता ह्या टिनमध्ये मी तो बटर पेपर ठेवलेला आहे कट केलेला आणि ऑइल ग्रीसिंग करून घेतलेले पूर्ण पॅनला. आता हे बॅटर मी ह्या केक टिनमध्ये ओतणार आहे. बॅटर ओतून झाल्यावर हा केक टिन 4 ते 5 वेळा अशा प्रकारे टॅप करायचा आहे, म्हणजे यामध्ये जे एअर बबल्स असतात ते जातात आणि आपला केक स्पंज होण्यासाठी याची मदत होते. त्यानंतर ही कढई मी 10 मिनिट प्रीहीट होण्यासाठी ठेवलेली होती. त्यामध्ये एक रिंग पण ठेवलेली आहे ज्यावर आपल्याला आपला केक टिन ठेवायचा आहे. तर हा केक टिन मी यामध्ये ठेवून घेत आहे. सुरुवातीचे 10 मिनिट प्रीहीट आणि नंतरचे 20 ते 25 मिनिट लो फ्लेमवर आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे. आता आपला टायमिंग झालेला आहे, आपला केक हा व्यवस्थित बेक झालेला आहे हे आपण एका टूथपिकच्या सहाय्याने पाहणार आहोत. त्यासाठी ही टूथपिक ह्या केकमध्ये अशी व्यवस्थित घालून पाहिजे आहे. जर ती टूथपिक क्लीन आली तर आपला केक हा व्यवस्थित असा बेक झालेला आहे. आपली टूथपिक ही व्यवस्थित अशी क्लीन आलेली आहे, म्हणजे केक बेक झालेला आहे. आता एका पॅनमध्ये मी 1.5 कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. ज्या कपने प्रीमिक्स घेतलं त्याच कपने व्हिपिंग क्रीम घेतलेला आहे. बीटरच्या सहाय्याने आपण व्यवस्थित ही क्रीम तयार करून घेणार आहे. 5 ते 6 मिनिट लागतात ही क्रीम व्यवस्थित अशी तयार व्हायला. तर व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे क्रीम. आता ही क्रीम व्यवस्थित तयार झाली आहे की नाही आपल्याला कसे कळते? अशा प्रकारे टिन केल्यानंतरही जर आपली क्रीम खाली पडत नाहीये म्हणजेच आपली क्रीम व्यवस्थित तयार झालेली आहे. ही क्रीम कशा प्रकारे तयार करायची याचा इन डिटेल व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करणार आहे. आता आपला केक व्यवस्थित असा थंड झालेला आहे. तर आपण चाकूच्या सहाय्याने याला व्यवस्थित असे मार्क करून घेणार आहे की त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असा दोरा घालता आला पाहिजे, कारण आपण दोराच्या सहाय्याने ह्या केकच्या लेअर्स तयार करून घेणार आहोत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा व्यवस्थित मार्क करून घ्यायचा आहे केकला. त्यानंतर असं दोऱ्याच्या साह्याने लेअर्स तयार करून घ्यायचा आहे. असा दोरा पहिल्यांदा घातल्यानंतर दोऱ्याच्या विरुद्ध दिशेने अशा प्रकारे दोऱ्याच्या विरुद्ध दिशेने दोरा ओढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशा मग आपल्या केकच्या लेअर्स तयार होतात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. अशा प्रकारे आपल्या केकच्या लेअर्स तयार झालेले आहेत. त्यानंतर मी पायपिंग बॅगमध्ये व्हिपिंग क्रीम भरून घेतलेली आहे ग्लासाच्या मदतीने. त्यानंतर एक केक बेस घेतलेला आहे. तर केक बेसला व्यवस्थित अशी क्रीम लावून घेतलेली आहे, म्हणजे आपला जो केक आहे आता व्यवस्थित सेट होईल. तर ह्या केक बेसला मी पहिली केकची लेअर ठेवत आहे आणि त्यावर व्यवस्थित असं शुगर सिरप अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि हे शुगर सिरप तयार करताना मी काय केलेलं आहे की 2 चमचे शुगर आणि 2 ते 3 चमचे शुगर आणि 1/2 वाटी पाणी घेतलेलं आहे. हे गोडीचं प्रमाण, म्हणजे किती शुगर पाहिजे हे आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो. काहींना जास्त गोड आवडतं तर काहींना कमी, त्याप्रकारे शुगर सिरप घ्यायचं आहे. त्यानंतर क्रीम अप्लाय करून घेत आहे मी ह्या
केकच्या लेअरवर आणि स्पॅच्युलाच्या साह्याने असं व्यवस्थित स्प्रेड करून घेत आहे आपली आयसिंग क्रीम म्हणजे व्हिपिंग क्रीम. त्यानंतर मी हे तिळवडीच्या असे चुरा करून घेतलेला आहे म्हणजेच तिळवडीचे क्रम्स बनायला म्हणू शकतो, तोही मी आयसिंग क्रीमवर व्यवस्थित असं स्प्रेड करून घेत आहे. अशा प्रकारे स्प्रेड केल्यानंतर आपली दुसरी लेयर्स आणि त्याचप्रमाणे तिसरी लेयर्सही केकवर व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. दुसऱ्या व तिसऱ्या लेयरला अशाच प्रकारे शुगर सिरप आणि व्हिपिंग क्रीमनी मी व्यवस्थित असे कोटिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर पूर्ण केक हा पाइपिंग बॅगच्या सहाय्याने पूर्ण व्हिपिंग क्रीमने कोट केलेला आहे. जास्तीत जास्त प्रमाणात व्हिपिंग क्रीम वापरायची म्हणजे आपल्या केकची फिनिशिंग खूप सुंदर येते आणि जास्तीची जी क्रीम आहे ती आपण फिनिशिंग देताना आपण काढू शकतो. आणि अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या साह्याने आपण फिनिशिंग करून घेत आहोत. फिनिशिंग आपली व्यवस्थित स्पॅच्युलाच्या साह्याने करायची आहे. अशा प्रकारे आपली फिनिशिंग झालेली आहे केकची. त्यानंतर मी व्हिपिंग क्रीममध्ये पिंक कलर घेतलेला आहे आणि ते पाइपिंग बॅगमध्ये भरून अशा प्रकारचे फ्लावर्स मी केकवर काढत आहे. त्याच पाइपिंग बॅगच्या साह्याने मी केकला खाली बेकरी स्टाईल फिनिशिंग येण्यासाठी खाली एक डिझाईन तयार करून घेत आहे त्याच नोझलने, स्टार नोझलने. अशा प्रकारे आपला केक हा तयार झालेला आहे. त्यानंतर ह्या ज्या तिळाच्या वड्या आहेत त्या स्क्वेअर आहेत, त्याच्या मी ट्रायंगल केलेले आहेत आणि ते दोन फ्लॉवरच्या मध्ये ते तिळवडी ठेवत आहे. जे फ्लॉवर्स आहेत त्यावर मी तिळगूळ टाकत आहे आणि साईडनीही तिळगूळ व्यवस्थित लावून घेत आहे. अशा प्रकारे आपला खूप सुंदर असा तिळाचा केक तयार झालेला आहे, तिळगूळ केक. अशा प्रकारे मी तिळाचा एक काईट तयार केलेला आहे, पतंग तयार केलेला आहे. तो एकदम मध्ये मिडलला तो काईट ठेवत आहे. तो काईट ठेवल्यानंतर आपला केक एक खूप सुंदर दिसतोय, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असा केक तयार झालेला आहे आपला. प्रत्येक व्हेकेशनला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा केक असतो, त्याचप्रमाणे आपण मकर संक्रांत स्पेशल हळदी कुंकाला अशा प्रकारचा केक तयार करून मकर संक्रांत वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करू शकतो. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगूळ घ्या, गोडगोड बोला. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या शिल्पा ड्रीम्स या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत सुरक्षित राहा, आनंदी राहा आणि हेल्दी राहा.